माझं नाव त्या एसपी ऑफिसच्या प्रकारामध्ये नाही मुळात. हा तो जो प्रकार जो घडला होता मुळात ते एफ आय आर जर चार्जशीट तुम्ही जर पाहिलं तर त्या हल्ल्यामध्ये माझं कुठेही असं आरोपी म्हणून नाव नाही मुळात हा विषय. दुसरा विषय ज्यावेळेला तिथं मला राजकीय त्याच्यामध्ये गोवण्यात आलो साहजिक आहे. तुम्हाला जर तिथं बळजबरी जर एखाद्या घटनेमध्ये तुम्ही जर घरी असताल आणि तुम्ही घरी असताना जर एखाद्या एक्स वाय झेड माणसाने तुमच्यावर कंप्लेंट केली आणि तुम्हाला जर घरातून उठून पोलीस घेऊन गेले तर तुमच्या कुटुंबातले लोक तिथे तुम्हाला विचार येणार नाही का? तर ज्यावेळेला घटना घडती तर हे नगर शहर म्हणजे मी प्रत्येक माणसाशी जोडले गेलो आहे, कुटुंबाशी जोडले गेलो आहे, तर लोक तिथं जाब विचारायला आली. विचारायला आली असता नंतर प्रत्येक ठिकाणी असते सी सी टी व्ही फुटेज. हल्ला ज्या शब्दाला आपण म्हणतो, आज समजा आपल्याला जर कोणी हल्ला केला तर एस पी ऑफिसमध्ये आपण गेलो होतो तिथं आज बरेच ठिकाणी काच आहेत, तिथं कॉम्प्युटर आहेत, प्रिंटर आहेत, बाकी यंत्रसामग्री बरंच काही काही प्रत्येकाचे ऑफिसेस आहेत. तर चार्जशीटमध्ये आपण वाचलं तर हल्ल्यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या कुठं सार्वजनिक ठिकाणी एखाद्या आता बरेच राजकीय हल्ले आपण पाहतो बरंच मोठं नुकसान होतं, तर चार्जशीट वाचल्यानंतर तुम्हाला समजा की किती नुकसान झालेलं आहे. म्हणजे त्याला फक्त ते राजकीय अंगाने तो सगळा विषय पुढे नेण्यात आला, त्याच्यामध्ये सरकार वेगळ्या पक्षाचं होतं, आम्हाला तिथं राजकीय गोवायचं म्हणजे गोवलं की इथं मैदान क्लिअर होऊन जाईल, अशा प्रकारची सगळी ती धारणा होती. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी समोर देखील नंतरच्या 3 महिन्याच्या नंतर त्याला कालावधी गेला, बऱ्याच गोष्टी आम्हाला 3 महिने भोगावं लागल्या. पण आजही तुम्ही जे चार्जशीट जर मागवलं वाचलं त्यात हल्ल्यामध्ये किती नुकसान झालं आहे हे तुमच्यासमोर येईन. मी काय त्यात फार काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आपण अनेकदा म्हणजे जेव्हा पोलीस आणि नगर पोलीस आणि तिथलं राजकीय सगळं संस्कृती, तर याच्यामध्ये एक तुमचं एक नाव कॉमन फॅक्टर असतं की तुमचं आणि पोलिसांचं काहीतरी संघर्ष असतो किंवा पोलिसांना हिथ्याला पोलीस अधिकारी पण घाबरतात म्हणे अशी पण चर्चा असते. माझ्यावर कुठली एफ आय आरच नाही, तेव्हा माझा आणि पोलिसांचा कधी संपर्क यायचा कारणच नाही. ज्या ज्या वेळेला आम्ही काही अनुचित प्रकार घडत असाल तर त्याच वेळेला आम्ही म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात मी कुठल्याही पोलिटिशियनला सुद्धा म्हणजे कधी आम्ही नसतो किंवा जात नाहीत आम्ही कुठं. आम्ही जे असेल ते तक्रार मांडणे जर एखाद्याची असेल तर त्यात फोन लावणे त्याचं काय असेल लेखी स्वरूपात तिथं देणे ह्याच्यापेक्षा कधी कोणाचा हस्तक्षेप व्हायचं काय, कारण छोटी पोलीस प्रशासन आहे. आज अगदी देशाच्या अगदी मोठ्या माणसापासून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत जर कोणाला संरक्षण असेल तर ते पोलिसाचंच असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अशी काही हे राजकीय चर्चा असतात या राजकारणामध्ये. छोटी आज जसं तुम्ही एखाद्या फील्डमध्ये काम करा तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला विरोधक असतात, तसे आमची फील्ड मोठी असते त्याच्यामध्ये आम्हाला जास्त विरोधक असतात. म्हणजे पदाधिकारी असतात त्याचं राजकीय भांडण असतं ते आमच्यापर्यंत येतं, किंवा एखादा कॅन्डिडेट असतो उमेदवार असतो तो त्याच्या आमच्या विरोधातल्या माणसाच्या विरोधात पडलेला असतो, मग ते सगळं ते रिॲक्शन इनडायरेक्टली आमच्यापर्यंत येत असतं. त्यामुळे हे सगळे एक नवीन नवीन स्टोरीज नवीन नवीन रोज कॉन्ट्रोवर्सी ह्या चालू असतात. त्यामुळे राजकारणामध्ये हे जेवढं माणसं असतात तेवढे त्याचे 2 पट विरोधक असतात. म्हणजे जे माणसं माझी जोडलेले आहेत त्याचे विरोधक ऑटोमॅटिकली माझे विरोधक होतात. त्यामुळे सगळ्यात यातून ही चर्चा ही चालू असते. हा.